बाळकडूच्या निमित्ताने तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा आवाज म्हणून समोर आलात, तो आवाज काढणं किती कठीण होता आणि तो आवाज तुम्ही बाळासाहेब हयात असताना त्यांना कधी काढून दाखवला होता का, असा काही किस्सा आहे का? कोणीतरी फोन करायचा, सर आप तुमच्याशी बोलायचं आहे, बाळासाहेबांचा आवाज काढायचा आहे, माझी टीम रेडी असते ना. नाही, कोण बोलतंय? नाही नाही सर, काढणारच नाही. काय बाळासाहेबांचा कसं काढणार? फिल्टर 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 करत करत शेवटी मग स्वप्नाताई माझ्याशी बोलल्या. ती म्हणाली की आय एम द प्रोड्युसर. म्हटलं ओके, नाव आय एम टॉकिंग टू द राईट पर्सन. कोणी सांगेल ना मला, कोणी फोन करतो आम्हाला शरद पवारांचा आवाज काढून पाहिजे, आम्हाला यांचा आवाज नरेंद्र मोदीचा. हां हो, आणि आय टेल यू फॅक्ट काय होतं. मी जेव्हा संजय दत्त जेव्हा जेलमध्ये होता अंडा सेलमध्ये, त्याचे 6 चित्रपट मी स्वतः अटप केलेत विथ हिज परमिट. त्याचं लेटर होतं माझ्याकडे. हां ओके, पण प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा कुठेतरी जाताना कुठेतरी क्राईम ब्रांचनं त्याचा आणि कोणाचं तरी छोटा शकीलचं कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड केलं आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की मी जेव्हा जेलमध्ये होतो तेव्हा माझा आवाज माझ्यापेक्षा चांगला काढणारा प्रोफेशनल्स पण आहेत, म्हणजे तो मी नाहीच, असं तो मी नाही. मग ह्याचा अर्थ काय झाला की मी होतो तिकडे, ह्याचा अर्थ काय? मग लगेच मला ते माझ्या मित्र ना क्राईम ब्रांचचा मित्र होते त्यांना फोन केला, बाबा काय ते म्हणलं माझ्याकडे लेटर वेटर आहेत बाबा सगळे. पण नाही काय करू नको आम्हाला माहिती आहे, पण हे असं होतं. त्यामुळे आता कुठलंही कॉन्व्हर्सेशन करायचं कोणाचंही करू शकतो, ती आम्हाला तो ते एक डेंजर आहे. लोक म्हणतात मोदीजींचा आवाज काढा, मी मला माझा आवाज मोदीशी काय होईच नाही सर, काय काय कसं निघाले काय मोदीजीचा आवाज. पण जेव्हा मग शेवटी स्वप्नाताई मला म्हणाल्या की जेन्युईन आहे आम्हाला, आम्ही चित्रपट करतोय, आणि मग संजय राऊतांना पण मी भेटलो, राऊत साहेबांशी बोलल्यानंतर म्हणाला ठीक आहे. तर मी विचारलं की बाळासाहेबांचा कुठला आवाज तुम्हाला पाहिजे, ते म्हणाले त्यांच्या 70s. म्हटलं मला ठीक आहे, मग मला सॅम्पल द्या. त्यांनी मला सगळी भाषणं पाठवली, पण पिक्चरमध्ये बाळासाहेब फक्त भाषणं देत नाहीत ना, बाळासाहेब त्या हिरोशी बोलतायत, त्याला मार्गदर्शन करतायत. तर मी म्हटलं मला तो पर्सनल 1-to-1 व्हॉइस पाहिजे. आणि खूप खूप वर्षापूर्वी म्हणजे एकदा मला वाटतं एका प्रोग्राममध्ये राजनी मला बाळासाहेबांची ओळख करून दिली होती. राजनी म्हटलं होतं बाळासाहेब हा सगळ्यांचे आवाज काढतो. तेव्हा बाळासाहेबांनी मला विचारलं होतं माझा आवाज काढता का. मी त्यांना म्हटलं तुमची परवानगी असेल तर मी काढतो. आणि तेव्हा ते हसले आणि मला म्हणाले चांगलं आहे, परत कधी काढू नकोस. ही सेन्स ऑफ ह्युमर. तर त्यामुळे काय होतं की हे करायचं म्हणजे मला हा 1-to-1 पर्सनल जो 70s जो आवाज होता तो भरपूर मला रिसर्च करावा लागला. आणि मला कुठेतरी नेटवरती एक इंटरव्ह्यू मिळाला बाळासाहेब, बाळासाहेब त्याच्यामध्ये हिंदीत बोलत होते. मेरे पिताजी चाहते थे की मैं एक म्युझिशियन बनू, इसलिए उन्होंने मुझे एक बुलबुल तरंग वो क्या बोलते हैं वो लाके दिया. और मैं आता हा जो आवाज आहे तो कळल्यानंतर मग राऊत साहेब चक्कर रडले. म्हणजे ते बाळासाहेबांचं एक मालवणचं भाषण होतं कुठेतरी, शपथ घ्यायची तर ही घ्या की जसे ते सगळे एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही, तर आणि तरच या सारण्या तुम्ही टक्कर देऊ शकाल, नाहीतर मुंबई काय उद्या महाराष्ट्र गेलतील देश गेलतील, असं ते होतं भाषण होतं. पण तेव्हा मला कळलं की पहा. पण मग त्यांना सांगितलं की बाबा एकच माझी विनंती आहे, तुम्ही मला क्रेडिट द्या ॲज अन ॲक्टर इन द मूवी, पण माझं नाव बाहेर येता कामा नये, कारण उद्या सेनाभवनच्या बाजूलाच राहतो, लोक माझ्या घराच्या बाहेर येतील, हो माझ्या मुलीला बर्थडेचे विश द्या, माझ्या लग्न आहे आशीर्वाद द्या, हे द्या. हां पण त्यांनी ते ठेवलं, ग्रुप ठेवलं, कोणाला माहीत पण नव्हतं, पण मी कधी सांगितलं पण नाही, कारण मला ते नको. कारण काय एवढी मोठी व्यक्ती त्या व्यक्तीचा आवाज करणं हे एक गौरव आहे, कोणाला माहीत नाही ते, पण इट इज अ ग्रेट थिंग.